स्वनागरिक शास्त्र इयत्ता सातवी प्रकरण पहिले इतिहासाची साधने। इतिहासाची साधने या प्रकरणाचा हा दुसरा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण पान क्रमांक एक पूर्ण पाहिलं होतं, जाणून घ्या आणि या म्हणींपर्यंत व्हिडिओ वन मध्ये आपण पूर्ण पाहिलं होतं। व्हिडिओ दोन मध्ये आपण पान क्रमांक दोन इथून सुरुवात करूया। विविध राजकर्त्यांनी सोने चांदी तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत। अनेक विविध राजकर्त्यांनी काय केलं, सोने चांदी तांबे या धातूंचा उपयोग करून त्या काळात इतिहासाची साधने म्हणून ते महत्त्वाची आहेत। म्हणजे त्या काळात त्यांनी जी तयार केलेली नाणी होती, म्हणजे आज आपण जो रुपया किंवा पैसा म्हणतो किंवा है ना, तर तेव्हाच्या काळात ही जी नाणी होती ही सोने चांदी तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली होती। नाण्यांवर राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते। तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती याची माहिती मिळते। त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते। सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते। पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो। म्हणजे नाण्यांवरून त्या काळाचा इतिहास कसा समजतो, तर जसं आता इथे म्हटलं आहे की सम्राट अकबराच्या नाण्यांवरून रामसीतेचे चित्र होते, म्हणजे तेव्हा आध्यात्मिक गोष्टींवर लोकांचा विश्वास होता किंवा धार्मिक समन्वयाची जाणीव त्या लोकांना तेव्हा होती, किंवा तेव्हा जास्त धार्मिक म्हणजे देवाला मानणारे लोक होते असं आपल्याला तेव्हा त्या काळाचं कळतं। किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरून आपल्याला शिवपार्वतीच्या ज्या प्रतिमा आहे यावरून या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव आपल्याला होते। त्याचप्रकारे पेशव्यांच्या नाण्यांवर काय आहे, अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे, तर तेव्हा होऊ शकतं त्या भाषा ती तेव्हा आल्या असतील आणि जी गोष्ट नवीन आली आहे ते आपल्याला शिकायची किंवा ती गोष्टी आत्मसात करायची आवड असते। तर पेशव्यांच्या काळामध्ये जी नाणी होती त्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे। आता इथे नाणी दिसतात आहे, हे पेशवेकालीन नाणे आहे आणि हे हैदर अलीचे नाणे आहे। दोन्ही याच्यात बघा इथे असं चित्र दिलं आहे, हैदर अलीचं असं आपण म्हटलं की शिवपार्वतीच्या प्रतिमा दिसतात आणि पेशवेकालीन नाण्यांमध्ये अरेबिक म्हणजे अरेबिक जसं आपण उर्दू लँग्वेज अरेबिक म्हणतो ना, बघा उर्दूसारखे दिसते ते अरेबिक लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे। त्याचप्रकारे हे हैदर अलीचे नाणे आहेत, ठीक आहे। शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख। उदाहरणार्थ तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राज्यांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत। शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो। त्यातून भाषा, लिपी, समाज जीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते। तांब्यांच्या पत्रांवर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात। ताम्रपटांवर राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असते। आता शिलालेख, शिलालेख म्हणजे दगडांवर कोरलेलं असतं किंवा भिंतींवर कोरलेलं, तर हे खूप मोठं ऐतिहासिक प्रूफ आहे की जसं त्यांनी म्हटलं आहे की तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राज्यांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख आहेत। हां, त्याचप्रकारे हे जे काय आहे विश्वसनीय पुरावा, म्हणजे एकदम प्रूफ, आणि आताही ते ॲज इट इज जसे तेव्हा होते तेव्हाच सारखेच आता आहेत, तर हे मोठा विश्वसनीय काय आहे पुरावा आहे त्या काळातला।
तांब्याच्या पत्रांवर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. ताम्रपटांवर राजाज्ञ निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असे. ताम्रपट म्हणजे तांब्याचं पत्रावर तेव्हा राजा लोक निवाडे आणि राजाज्ञा जे काही आहे ते कोरलेलं ते पण तसंच आपल्याला बघायला मिळू शकतं. आज पण आपण बघितलं तर माहिती आहे का तुम्हाला, चैत्य विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मीनार, गावकुस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये, ही सर्व भौतिक साधने. आता याच्यात जेवढे पण आहे म्हणजे मंदिरे म्हणू दे किंवा चर्च, मशिदी, मकबरे, गुरुद्वारा, जे पण धार्मिक स्थळं असतात किंवा बारवा विहिरी तेव्हाच्या बाहुली विहीर आपण ज्याला म्हणतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहे या सर्व भौतिक साधनांमध्ये येतात. हे भौतिक साधने आहेत. ठीक आहे, आता आपण बघू पुढे लिखित साधने. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भुर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ यांचीही माहिती मिळते. आता लिखित साधनांमध्ये जसं आपण म्हणतो, आता बघा हे मध्ययुगीन आपण मध्ययुगीन भारताचं जे इतिहासाची साधने आहे त्याचा अभ्यास करतो आहे. तर बघा इथे जी भाषा इथे ज्या भाषा लिहिल्या आहेत म्हणजे देवनागरी असू दे किंवा अरेबियन, पर्शियन, मोडी है ना, या सगळ्या लिपींचा त्या त्या काळात उपयोग होता म्हणून इथे दिलेली आहे त्यांनी. नंतर भुर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथे, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. त्याचप्रकारे सण समारंभ, लोकजीवन तेव्हापासून सुरू आहे. आपण रामनवमी करतो का करतो, आपण थोडं मागे गेलं तर आपल्याला कळेल तेव्हापासूनचा जो इतिहास आहे आपण का सेलिब्रेट करतो या सगळ्या गोष्टी. तर हे लिखित साधनांमध्ये याचा कुठे उल्लेख आहे म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचतात. बरोबर, पुढे आता बघू आपण लिखित साधनांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकार येतात. तर राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, ठीक आहे, लिखित साधनांमधले. वंशावळी, शकावली, आता आपण बघितलं शिवाजी महाराजांचा इतिहास असेल तर शिवाजी महाराज, शहाजीराजे भोसले त्यांचे पण पूर्वज, नंतर शहाजी राजे भोसले, मग शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांनंतर मग त्यांचे दोन पुत्र, त्यांच्या दोन पुत्रांनंतर मग आणि त्यांची जी पिढी, अशी वंशावळी, शकावली ही लिखित साधनांमध्ये येतात. पत्रव्यवहार, खलिते, नंतर न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, नंतर बखरी, तवारीख है ना, तारीखा आपण ज्याला म्हणतो. तर या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, या सगळ्या गोष्टी लिखित साधनांमध्ये येतात. परत एकदा वाचून दाखवते, लिखित साधनांमध्ये राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्याय निवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखरी आणि तवारीख, ठीक आहे, या गोष्टींचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. या काळात परकीय प्रवासी भारतात आले, त्यांनी आपले प्रवास वर्णने लिहिली आहेत. त्यात अल्बेरुनी इब्न बतूता, निकोलस, मनुची यांचा समावेश होतो. बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र, तसेच विविध राजकर्त्यांनी चरित्र व पत्रव्यवहार यांवरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. आता त्या काळात म्हणजे मध्ययुगीन भारतामध्ये परकीय देशातून आपल्या भारतात आले हे दिसून येतं. मध्ययुगीन भारतात लोक यायला लागले होते. तर अल्बेरुनी इब्न बतूता, निकोलस, मनुची यांचा समावेश याच्यामध्ये आहे. नंतर बाबरचं चरित्र असू दे किंवा कवी परमानंद यांनी संस्कृतमध्ये लिहिलेले शिवभारत हे शिवचरित्र
तसेच राजकर्त्यांचे चरित्र चरित्रे म्हणजे तेव्हा जसं आपण आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीवर लिखाण करणं, तर राजा तेव्हाच्या राजाचे चरित्रे, पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय संबंध यांची उकल करता येते. तवारी किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. अल्बेरुनी जियाउद्दीन बर्णी, मौलाना अहमद यांना बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारीखा उपलब्ध आहेत.